ನೈದ್ರಿ ಕುಡಿ ಚಲ್ಲಿ ಕಾಂತೆ ಕುಡಿ ಚಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳ ಕೈ ನಿಸಸ್ ಬಾಹರ ಚಲ್ಲೆ ತೋಡ ದುಕಾನ ಚಲ್ಲೆ ತೆ ಹಾ ಕಾ ಕೈ ಚಲ್ಲ ಅಜು ಕೈ ನಿ ಗ ಠೀಕ್ ಸಗ ನರಣ ಆಲಿ ಮಣಿ ತುಜಿ ಹೋ ನಾ ತುಲ ಕಳಲ ಕಾ ಆತಾ ಶಾ ಗೋಷ್ಟಿ ಲಪ್ತತ ಕಾ ತೋ ಅದ ಬೇಕೆ ಸಂಗು ನಕೋ ಕೈ ಕೈ ಜಸ್ಟ್ ಟೆನ್ಷನ್ ಮದೆ ನನ್ನ ನಾಲೆ ಪಾಸು ಮಕ್ಕೆ काय होणार नाही तर काय आता सांग बरं हां आता घरचे वारले म्हटलं तर तुझ्याच कडे आता काय मी सरू आता आता आयुष्यभर आम्हीच पोसायचे आता इथे येता नाही का आम्हालाच आमचं होत नाही तेच ना काय आता काय बोलणार ग जाऊ दे मला ना तुला पण कर काम वगैरे सांगायचे ना करायला लावायचे तिला पण काम तिला काम सांगू मग करत नाही काम मला तर कुठूनच का काढतील तिला काम सांगितलं मग काय झालं तुझ्या एकटीवर काय काय होणार आहे आज एक पण माणूस वाढला तर सगळ्या गोष्टी वाढतात ना काम वाढतात कपडे वाढतात भांडी वाढतात मग काय डोक्याला ताण झाला ना माझ्या मला कुठून असं सगळी कुठून घडलं असं झालंय माहिती का फार डोक्याला ताण झालेला आहे माहिती का दुसरं करून द्यायचं यांच्याशी काही बोलायला गेलं ना त्यांना तर आपल्या बहिणीचा इतका पुळका आहे की बस विचारू नको आहेच बहिणीचा पुळका राहणारच आहे आता तुझं तर काही ऐकणार नाही काही ऐकून घेत नाही एक शब्द ऐकून घेत नाही माहिती का तुला जास्त असं प्रायव्हसी वगैरे भेटत नसेल सगळ्या गोष्टी आता अवघडल्यासारखं झालं असेल तुला तू बोलायचं ना जरा असं काय करू अग असं ना काही समजतच नाही मग काय करते बोलायचं ना अशा काही गोष्टी मग तू तिला एक बोलावं लागणार हे किती आयुष्यभर आता मी कधी बघितलं तिला एक दोन वेळेस तुझ्या नननला चांगली मस्त टॉप टिप राहते नवरा मेला तरी ती अशी म्हणजे सारखी राहते की असं काही झालेलंच नाही ते दिवसभर काम करून करून माझा जीव जातो माहितीये का त्यांना काही वाटत नाही मस्त खाऊन मस्त बसतात नुसते हा मग काय आता खरं सांगायचं बोलायचं ना तू त्यांना असं त्यांना तिला पण काम करायला लावायचे सगळ्या गोष्टी करायला लावायचे मी आता बोलणारच नाही आता शांत बसणारच नाही तू करून तू काम करून घेशील ना ती त्याचा फायदा उचल माहितीये का आईतच खायला पाहिजे मग मस्त बसायला पाहिजे मस्त हिंट इकडे तिकडे आता किती 10-15 दिवस झाले बा येऊन आता ठीक आहे नवीन नवीन होतं म्हणून एवढं काही माणसाला दुःख होतं वगैरे काही वाटत पण आता मी नाही शांत बसणार आता मी पण माझं दाखवते ना मी पण काय ना गायत्री दाखवूनच देतो मग तेच ना तेच ना हो दे आता काय व्हायचं ते हो दे एक तर मी राहील नाही तर ती राहील घरामध्ये हा मग काय बरोबर आहे करावंच लागणार मग चक्कर मार ना हो येईल नक्की काय सगळं संपले घरामध्ये काय करताय तुम्ही काय करताय बसलोय ना ते दिसत नाही मोबाईल बघतोय बसा तुम्ही मोबाईलच बघत बसा आयुष्य इथे घरामध्ये सगळं सामान संपलेलं आहे कुठून आणायचं सगळं किराणा संपलाय साखर संपली आहे तेल संपलंय तू ताई बोलती का एवढं मी कुठे काय बोलली तुम्हाला ताईमुळे बोलते म्हणून एक माणूस काय खर्च होणार होईल तेल किती महाग झालंय तुम्हाला काय माहिती अरे रोजच्या भाज्याने एवढं तेल ओततात मग तुला ताई जड होती का 15 दिवस झाले तेच जड होते का तुला आता तिकडे जाणार तुला माहिती ना परत सगळी मला सगळं माहितीच आहे ना नाटक मला काय असतं बाई काय नाटक केले मी तुला ताईला कटवायचे तेच ना दिसतंय ना तेल माग मग दिसतंय ना तुम्हाला कळतंय ना तेल मागच तेल हा मग कळतंय ना ओळख का बरं नाही तुम्हाला काय करायचं मग तिला काढून देऊ हो मग काढून द्या ना आता किती दिवस पोहोचणार तुम्ही किती दिवस पोहोचणार आयुष्यभर पोहोचणार तिला तिचा नवरा मेला एवढं तू विचार कर ना तू मग झालं ना 15 दिवस आता काय अजून मग कुठे राहील तिला आता कोण तिला कुठे काय जाईल आपल्याला काय करायचंय एवढं तुम्ही शिकवलं ना तिला नोकरी करेल स्वतःच्या तिचं राहील स्वतः ठेवून घे ना तुला परिस्थिती कळती का एवढं तस आणि आपलं काय करायचं मग राहू दे ना आपण जगू ती राहील ना काही दिवस बघू पुढचं पुढे आपल्या घरात काय करायचं तुम्ही एकटेच कमवणार आहे घरामध्ये एवढं पूर्ण रे सर काय करू मी काय करू सांगा काय करू म्हणजे तुम्ही काढून द्या तिला काढून देऊ डायरेक्ट हो मग काय असं कसं जाऊन सांगू मी मग तुम्हालाच बोलावं लागणार आहे मी थोडीच बोलणार आहे काही मला थोडीच बोलता येणार आहे ना कसं वाटत डायरेक्ट जाऊन सांगायला हो मला मी राहून मी राहील नाही तर मग तुमची बहीण राहील हो मग आता दोन्ही पैकी एकच काहीतरी करावं लागेल ना तू कुठे जाणार आहे मी कुठे पण जाईल आता तुम्हाला तुमच्या बहिणीची काळजी आहे माझी तर काळजी नाहीच आहे तुम्हाला मी जाते निघून तुमचा सगळा त्रासच वाचेल ना बरं पाहू काहीतरी थांब काही दिवस थांब काही दिवस नाही आधाबाद झाला आता 15 दिवस झाले खूप झालं आता खूप झालं खूप सहन केलं मी एक तर एक घरातलं एक कामाला सुद्धा हात लावती तुमची बहिण कामाला सुद्धा हात लावत दोघच भाऊ नाही दुसरा भाऊ बी नाही तिकडे ठेवायला आता काय करणार आहे मग राहा ना तुम्ही मी राहण्याबद्दल म्हणतच नाही पण घरातले एक काम आता केलं काय बिघडतं का हा मी एवढे दिवस मरमर मरमर करत राहते त्यांना दिसत नाही का अरे ठीक आहे ना किती दिवस दुःख बस ना 15 दिवस होतं माणसाला दुःख ठीक आहे ना पण दुःख जात नसतं वेळ लागेल त्याला काम करेल ती करेल ती माहिती म्हणजे काढून द्यायची म्हणजे तुला तू बोलते माझ्या डोक्यात तेच चाललंय मला काढूनच द्यायचंय मला नाही ठेवायचंय त्यांना घरामध्ये थांब बघू आता काय दिसत
तुम्ही तर तुम्हाला तर काही म्हटलं ना की एखादा कामाला हात लावा, तुम्ही तर काही माझ्या सांगा रोहितात हो की नाही, तुम्हाला तर बिलकुल पटतच नाही तुमच्या बहिणीला काही काम असायला. मी तिला बोलतो नाही काय झालंय काय असं चाललंय आमच्या गप्पा तिकडे. मी ऐकलं सगळं तुमचं बोलणं. ऐकलं का? हा ऐकलं ऐकलं ना. ठीक आहे मग मला हेच बोलायचं होतं. ऐकलं ना आता समजलं असेल तुम्हाला काय बोलतो. माझ्या भावाचं घर मी राहू शकते ना. ठीक आहे ना भावाचं घर आहे भावाचं घर आहे मी काय म्हणतच नाही त्याबद्दल. तुम्ही चार काम करा ना तुम्ही असे एवढं छान मस्त राहता. ते काम डोक्यात कोणी भरलं असेल ना 17-15 मैत्रिणी भेटतात आणि हिला भरवतात. मी काही एवढी येडी नाहीये की मला कोणीतरी भरवलं मी लगेच घर येऊन बोलते. मला पण दिसतंय ना सगळं काय चालू. ती म्हणे असं राहण्याविषयी किती दिवस राहणार असं बोलतो. पण मी कुठे जाणार बरं तुला चांगलं माहितीये ना. तुम्ही एवढे शिकलेले आहात तर तुम्ही करेल ना. मी जॉब केला राहू शकता ना जॉब करेल. साठी काय लागणार तुम्हाला. पण तुला काय जड झालं तो त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुला काय जड होत एवढं सगळं. माझं म्हणणं काय की मी एकटी एवढी घरामध्ये दिवसभर मरमर करते. मी पण करते. तू बाहेर गेली का त्या मैत्रिणी बरोबर टवाळ काय करायला ते पण करते. तुझ्या मैत्रिणी हिच्या मैत्रिणी भरवतात तिच्या मैत्रिणी का दोन काय निर्णय तेच करावं लागणार. एक तुम्ही राहत नाही तर त्या राहतील ना. अगं पण तू अशी का करते काय झालं काय तुला. इतके दिवस चांगली राहिली एकटेच आहे घरामध्ये एकटेच सामान नाही लागत का किराणा सगळं संपून गेलेलं आहे. बरोबर बाबा काढून देतो ना तुला पाहिजे तेवढे. तू काय म्हणतोय असं एक काम करणं घरात खूप भांडण होत. अरे पण माझं काहीच त्याचं हे त्रास नाहीये काही नाहीये सगळं मी पण करू लागते. ही खोटं बोलते बरं का. हिला ना कोणीतरी शिकवले आज. ही इतक्या दिवस माझ्याशी चांगली राहिली ना आता तिला बरं सुचलं माझ्याशी बोलायला. संसार चालू तू आल्यामुळे झालं ना घरात. तू असं बोलतोय का झालं माझा त्रास होत असेल ना. मी जाते निघून मी नाही तू आता संसारात खरं टाकणार आहे आमच्या. काय बोलतोय तू पण तू जा ना आता कुठेतरी निघून घरी जा ना. राहणार घरी तू कुठे राहू. मी कोणत्या घरी राहू. तुझ्याच घरीच राहत. तिथे काय घर आहे ना. आहे घर पण ते राहू देतात का ते सगळे माणसं कसे. अरे पण तुला कळायला पाहिजे ना. तुझा संसार म्हटलं तर माझाही म्हणणार आहे का. म्हणजे तू आता बायकोच ऐकू माझ्याशी असं वागतोय का. तू माझा डोकं जाम केलंय तुम्ही. म्हणजे तुला मी जड झाली बो आता असं झालंय. म्हणजे तुला मी नकोच इथे राहायला. तू बायकोच ऐकून तिला कोणी काय सांगितलं असेल तू तिचं ऐक आता फक्त एवढं. मला कोणी काही सांगितलं नाही. मला आहे ती परिस्थिती दिसत त्याच्यावर मी काय परिस्थिती. एक माणसाला सांभाळायची तुमची परिस्थिती नाहीये. एवढं तुम्ही कंगाल झालेले एवढी भिकारी झालेले आहे का. हा तुमचं एखादं कोणी आलं तुझ्या बाहेरचं तर तू अशी करशील का. आपण एखाद्या वेळेस येतो पाहुणे म्हणून असं काही. तुझ्या माहेरच्यांवर कोणावर परिस्थिती आली तू तू अशी वागणार आहे का त्यांच्याशी. हा खुशाल तू माझ्याशी हे अरे मी तुझ्याकडे काहीतरी आशा अपेक्षा आणि असं म्हणजे असं का बरं भाऊ पोचती नाही का बहिणींना करत नाही का. म्हणजे तुमचं तेवढं पण हे नाही का. तुम्हाला काय आलं ना. तुला पण जायचं नाही. तुम्ही एक काम करा तुम्ही दोघी बसा मी जातो कुठे. नको बाबा तू कशाला जातो. तू जातो ना तुम्ही बसा. नको तू नको जाऊ मीच जाते. कशाला माझ्यामुळे तुमच्या संसाराचा नाश करता. माझीच अडचण आहे ना तुम्हाला फक्त. परत माझं तोंड पण बघू नको आणि माझ्याशी संबंध पण ठेवू नको. तू पण ठेवू नको तू पण ठेवू नको. राहा तुमचे तुमचा संसार सुखाने करा. माझ्यामुळे कशाला तुम्हाला हे करून घेतात. हा अरे तुला काही वाटायला पाहिजे की एक बहिणीला तुला जड होते. अरे हा ना मग तू तिला समजू शकतो ना. पण तुम्हाला म्हणतोय निघून जा. ठीक आहे मी जाते. मी निघून जाते. नको तू काही सांगू नको. माझे मी काय करायचं ते राहू शकतात. तिथे मी काय ना ते बघून घेईल. तू नको सांगू मला काय. तुम्हाला सांभाळायचं नाही एवढं सांगा फक्त. जाईल मी निघून मी चालले आता. तुम्हाला काय आडलं तर आम्ही आहोतच ना. ठीक आहे जाते मी. काही गरज नाही मला. नाही मला तुझा खरंच राग आलेला. अरे तू बहिणीला असं करू शकतो म्हणजे काय. वेळ म्हणूनच कोणी हे करत ना असं वेळ आलेली अशी परिस्थिती निर्माण होते. आमची पण परिस्थिती आता आमचं पण. तू एवढा भिकेला लागलाय का. तुला एक माणूस पोचणार नाही जड होणार. तिला चालत नाही ना ती आता. तुला माहिती बाईक तुझी बाईक कोणी तुम्ही चालले आता. मला काहीच सांगू नको. आणि त्या पुढे तुझा माझा काहीच संबंध नाही. मेली म्हणून समज तू. जाऊ दे तुम्ही एवढं वाईट नाही का वाटून घेऊ. किती दिवस पोहोचणार आहे आयुष्यभर पोहोचणार का तुम्ही. जा माझ्यामुळे काय झालं. माझ्यामुळे आवड केलं ताईला बी काढून दिलं. बायकोच कोणाला काय करावं काही काय डोकं चालत नाही. श्याम झाले काय रे श्याम येतलं डायरेक्ट डोकं धरून बसलं काय मानकडे. नाही जाम झालं डोकं. काय तू बरं झालं भेटलं. मी तुझ्याकडेच येणार होतो रे. काय झालं खूप वाईट वाटतंय रे मला आज. कसलं वाईट वाटतंय. काय झालं माहिती तुला. माहितीये माझी बहीण तिला कोणी नाही ती इकडे राहायला आली. अच्छा काजल ना. हा माहिती मला. ती काय झालं माहिती का यांच्या दोघीचं बिलकुल पटत नाही. लोक रोज भांडणं करतात. बायको म्हणे तिला तरी ठेवा नाही तर मला ठेवा. मग मी काय केलं.
बहिणीलाच काढून दिलं. खायला हुशार आहे गड्या मग तू. हुशारीच केली आता बायको जाणार आहे ती बोली मी निघून जाईल बोलली आता काय करणार सांग ना बायको. हो ना आणि बायकोशिवाय आता कसं काय होणार सांग ना घर आपलं. तू मला एक सांग आता तुझ्या बहिणीचं नवरा वारलेला आहे हो आणि आता ती कोणाकडे जाईल हा तरी विचार करायचा साहजिक आहे. पण आपलं का माझी बायको ठेवून घेत नाही तिला. मग बायकोला समजून सांगायचं का बाई सांगितलं बिलकुल ऐकत नाही ती आज काय बोलली माहिती का तिला ठेवणार मला ठेवा मी काय करू मग डायरेक्ट ऑप्शन ऑप्शन दिला तिने मला नाही तर मी सकाळी चालले म्हणजे तुझी बायको लई ऍडवेंट करायला लागली माहिती बायका ऐकतच नाही. बरं विषय असा झाला का नेमकं दोन्ही पण बायचे आणि ती म्हणते लग्नच कशाला केलं म्हणे तुमची बहिणी येऊन राहणार एवढं बोलली आता मला ती काय सांगायला आज थोडी जास्त म्हणा मग. आता तुम्हाला काय माहिती होतं का तुमचं पुढं जाऊन काय ते दाजी वारणार आहे किंवा काही होणार आहे असं माहिती राहतं कुणाला. प्रत्येकाच्या पण हे चुकीचं झालं बरं का कारण बहिणीला आता बहिणीवरती आज तुम्हाला वेळ आली बहिणीवर पण आज तुम्ही तिची वेळ सांभाळत नाही पण तिला काढून दिले मला बी वाईट वाटत पण आता मी बायकोसाठी काढून असं करा एक काम करा ठीक आहे बायको नाही म्हणते ना मी नाही म्हणत का तुम्ही बायकोला विरोध करा बायकोच पण ऐकायला ऐकत नाही ती घरात घेत नाही काय करावं ठीक आहे असं करा मग पहिली गोष्ट तिला तिच्याकडे फोन बिन असेल ना काही नाही आहे ना फोन आहे आता तिला फोन बिन करा आणि तिला समजून सांगा ताई म्हणा जाऊ दे माझ्याकडनं चूक झाली तू ये म्हणा आपण असं करा शेजारी पाजारी ना एखादी रूम घेऊन द्या शेजारी घेऊन द्या आसपास शेजारी का हा जर नसेल एका ठिकाणी जमत ना तर म्हणजे काय होईल तुमचं लक्ष बी राहील आणि भांडणं पण होणार नाही म्हणजे बहिणी नातं बी टिकेल आपल्या नाही पण डोक्यात नाही आलं माझ्या नाही हे करायला पाहिजे होतं ना कारण असं डायरेक्ट आदन तरी सोडणं ते चांगलं नाही ना. नाही बहिणीला काढलं इतकं वाईट वाटत मला तू आता विचार कर कसं भावाला कसं वाटत बहिणीबद्दल सांग नाही वाटतं पण मग बायकोबद्दल पण तेवढंच प्रेम असतं मला माहिती यार तू एकदम छाती दगड ठेवून निर्णय घेतला असेल बहिणीला काढायचं पण आता ते बहिणीच्या मनाला काय वाटलं असेल नाही आता तिला तुझ्या तिला कसं काय फोन करू असं झालं मला नाही नाही फोन कर बाबा कधी आता चिडून जाईल रे जाऊ दे चिडू दे चिडल काय दोन शिवाय देईल काय काय बोलणार आहे वाईट वाटतंय आता काय वाईट वाटतंय पण मग एक काम कर फटाफट फोन कर तिला म्हणा येत आहे तू भले तुला काही कामधंदा करते कधी नाही कामधंदा काहीच नाही करत हाय मोठा प्रश्न आहे समजा तिला वायली जर ठेवलं सेपरेट एक काम कर तिला एखादा मी जॉब पाहून देतो चल ते टेन्शन नको घेऊ मी जॉब पाहून देतो एखादा जॉब तिला अरे होईल नाही होईल नाही तू आंतर किती नाही शिकले दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन झालं बी ए ओळखतो ना यार तिला हा पाय ते ध्यानात राहिलं काजल आहे ना हो काजल बरोबर बरोबर चल आपण जॉबचं काही तरी काय सांगायचं परत चिडेल परत तुम्ही तिच्यावर खर्च करताय अरे खर्च थोडीच यार बहिणीचं भावाचं काही कर्तव्य नाही का एवढी प्रॉपर्टी आई बापाची तुझ्याकडे तू सांगू का नाही तर मग ती वाटा येईल मना मग अरे घरात मध्ये तिचा पण वाटा आहे ना अरे हो ही आयडिया होती मग तू सांग तिला तिला बाई हिच्या प्रेमानं राहा नाही ते ना उद्या वाटा माहितलं तर आपल्या घरात राहायचं पंचायत होईल बरोबर बाहेर रूम घेऊन देतो म्हणजे दोघे सेफ राहते अरे ती बिचारी सज्ज नाही तिला काही बोलत चालत नाही म्हणून असा विषय होतो ना बरोबर चल ठीक आहे मग सर अरे बरं झालं भेटलं मला एक जाम झालं कर तू काहीतरी हे बघ असं आहे ना अशा वेळेस काही काही सुचत नाही त्याच्यामुळे मित्रमंडळीला जर असं गोष्टी सांगितल्या ना तर काहीतरी मार्ग निघतो बरं झालं तू कसं कशात मार्ग काढतो नाही 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 आपलं तुला माहिती आहे ना आपलं समाज सेवा आपलं काम आहे बरोबर आहे.